आरोग्य जागृती सर्वांना आपण जसं रेग्युलरप्रमाणे कुलर देतो किंवा रेग्युलरप्रमाणे कुलर घ्यावं लागतं तसंच त्यांना टॅबलेटची पण आवश्यकता आहे. प्रत्येक पॅरेंट्सला शक्य नसल्यामुळं टॅबलेट झालं त्याचा आदर केला आणि त्यामध्ये सर्वांचं आभार मानतो आणि सरांना विनंती करतो त्यांनी नंतर मेहनत केल्या सरांचं स्वागत करतो. स्वागत करतो. तसेच संदीप मस्के यांना विनंती करतो त्यांनी मधुकर विजय सरांचं स्वागत करतो. इंजिनिअरिंग मॅनेजर मधुकर विजय नरवडे यांना मी विनंती करतो की त्यांनी रमेश बिरादार सरांचं स्वागत करतो. रमेश बिरादारचं याच्या ऑफिस पेरेंट्स ने सुरू केलेले डे केअर आहे त्यांनी जॉईंटली सोबत शंभर पेक्षा जास्त लेकर आहे त्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे त्यांचा स्ट्रगल पण धीरे धीरे हा परिवार पुढे सगळ्या गोष्टी उभ्या करत आज अशा प्रकारचा औपचारिक प्रोग्राम करताना त्यांना सुद्धा बरीचशी त्याच्यामध्ये अडचण येते कारण की खरंच परिवारासारखंच हे सगळं जमलं जातं. इट नॉट समथिंग टू शो असं नाही इथं सहज इन्व्हॉल्वमेंट असणारे सगळे जण आहेत त्याच्यापैकी सगळे जण हा सगळा जो कोणी शो रन करतात त्यांची मुलं या थॅलेसेमिया आजाराने पीडित आहेत असे सगळे जण मिळून ती ब्लड बँकही चालवतात डे केअर सेंटरही चालवतात आणि स्वतःसाठी स्वतःला ते घडवलं तो कुटुंबाचा फोटो असतो सगळीकडे तू तुझ्या जीवनाचा शिल्प तशा प्रकारे हे यांचं स्वतःचं आयुष्य काढत करत चालेल. बऱ्याचदा ब्लडला आम्हाला बरीचशी अडचण येते कुठे कॅम्प कर कुठे ब्लड बँकांना भेट हे करतो करतो चालू राहत औषधही गव्हर्नमेंट कडून कधी मिळतं कधी नाही मिळत त्याकरता इतका मध्ये तुम्हाला माहिती हाऊ स्ट्रिंजंट दिस मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस शुड बी म्हणून आम्हाला औषधं जे मिळतात हे तरी डिफ्रिजिएट सन फार्माचं ओरिजिनल मॉलिक्युल चांगलं मॉलिक्युल आम्हाला मिळणारे बरेचसे औषधं मग काहीतरी राहुल फार्मा किंवा मग एखादा सूर्य फार्मा काहीतरी कुठल्या तरी या कंपन्यांच्या अधिकारी येतात बऱ्याचदा ती दोन तीन तासांचं लेकर उलटी करतो तरी गोळी जातात त्याची बाहेर पडतात अरे शकत अडचण येतात पण जसं तसं औषध मिळत जात त्यांची मेन ट्रीटमेंटच या दोन गोष्टींना एकतर मिळणार ब्लड आणि या ब्लडला दर महिन्याला आपल्याला द्यायचं दर महिन्याला काय त्याच्या आधीच द्यावं तीन दिवसात या ब्लड मध्ये जे काही लोह आहे ते सगळं त्यांच्या शरीरात जमा होत ते लिव्हर मध्ये जमा होतं किडनी मध्ये जमा होतं हृदयामध्ये जमा होतं डोळ्यामध्ये त्वचेमध्ये सगळीकडे त्या लोहाला कमी करण्यासाठी ही त्या एकमेव गोळी ती त्यांना पूर्णपणे हेल्दी ठेवायला मदत करते आणि तीच चांगल्या क्वालिटीची मिळत नाही तीच वेळेवर मिळत कालच एक पेशंट परभणी जातो म्हणे की सर तुम्ही 750 घेऊन द्या म्हणे गोळी मी म्हणजे त्याचा डोस तर 550 घ्या साडेसात गेले तर 500 देतील पाचशे तर 250 देतील त्यांचं म्हणजे आम्हाला सगळ्यांना बोलवायच्यात आर्धीच खा असं गव्हर्नमेंट मधून त्याला मिळत या सगळ्या अडचणी कोणाला बोलावं कोणाला करावं अशी गोष्ट त्यामुळे त्यांना हे सगळं करा तुम्ही आज या ज्या गोळ्या समोर होऊन मेडिसिन त्यांना देण्याचा जो प्रयत्न केला त्यात आमच्या सगळ्यांना काय वाटतं या भावना कदाचित शब्दात व्यक्त करणं इतक्या चांगल्या प्रकारचं औषध जे त्यांच्यासाठी खरंच अमृत आहे ते सहज केलं त्यांना मिळालं याबद्दल आम्ही खरं खूप खूप तुम्हाला धन्यवाद अशाच प्रकारे
समाजातल्या इतर लोकांनी सुद्धा या गोष्टीसाठी बोलल्या. अर्थात काय होतं, या सगळ्या गोष्टींना बऱ्याचदा आहेत त्या गोष्टी माहीत नसतात लोकांना, आणि त्यामुळं लोकांपर्यंत तो विषय जात नाही. देण्यासाठी बऱ्याच जणांची इच्छा असते पण पोहोचत नाही विषय, किंवा पोहोचतो विषय पण त्याबद्दल शंका असते की ते खरं जेन्युइनली वापरला जाईल का नाही. बऱ्याच जणांनी याचा कारण की व्यवसाय करतो, पण या ठिकाणी जे काम चालतं त्यात म्हणजे 24 कॅरेट असल्यासारखं आहे. कारण ते स्वतःच त्या आजाराने पीडित आहे, त्यांनी त्यांच्यासाठी जे उभं केलं आहे, कोणीतरी या हाताने घेतो त्या हाताने देतो असं, त्यांनाच घेणे त्यांनाच खाणे त्यांच्यासाठी सगळं चाललंय. त्यामुळे तुम्ही जे काही दिलंय त्याचं 100% चांगल्या प्रकारे युटिलायझेशन होणार, म्हणजे होणार त्या कुठलाही त्यात शंका नाही. डाऊट अशाच प्रकारे इतरही समाजातल्या लोकांनी पुढे यावं, त्या लेकरांसाठी सगळ्यांनी मिळून आपण काम करावं. आज जगभर तर थॅलेसेमिया आजार नाहीच, आपण अजून गोळ्यांवरून अडकलोय, पण अशा प्रकारच्या सोसायटीने आपल्यासारख्या लोकांच्या इन्व्हॉल्वमेंटने पुढे चालून हे काम इथपर्यंत जाईल की थॅलेसेमियाचे रुग्ण जन्माला येणे जास्त. आरोग्य जागृतीचे सेक्टर बऱ्यापैकी या सगळ्या गोष्टीत इन्व्हॉल्व्ह आहे. मागे तर त्यांनी एक अंक पूर्ण थॅलेसेमियाच्या लेकरांवरच काढला, तो विषय पूर्ण महाराष्ट्रभर सगळ्या ज्या काही ऑफिशियल ऑथॉरिटीज आहेत प्रत्येकाच्या टेबलावर घरापर्यंत त्यांनी पोहोचवला की थॅलेसेमिया असा असा रोग आहे, त्यांच्या अडचणी अशा अशा आहेत, त्यांना आपण कसं बदलतो. अशा प्रकारचे जे लिंकिंग पार्टनर्स बनवू आपण, की देणारा आणि घेणारा याच्यामध्ये अशी एक लिंक लागते, त्याचा खूप चांगला रोल ही आरोग्य जागृती ग्रुप शेक्सर सारखे लोक करत आहेत, हेही खूप महत्वाचं. या निमित्ताने आपण त्यांना एकदा आपला धन्यवाद करून त्यांचा डे केअर सेंटर आता नाही मंत्री 1.5-2 वर्षापासून बऱ्यापैकी चाललंय. अजूनही आमचे बरेचशा प्लॅन आहेत, स्वप्न आहेत, धीरे धीरे या लेकरांसाठी खूप चांगलं काम आपल्या शहरामध्ये उभं राहते. आपल्यासारख्या लोकांनी पुढे येऊन मदत करावी हीच अपेक्षा व्यक्त करून मी आपलं धन्यवाद करतो. डॉक्टर शिवाय आम्ही पुढे काहीच करू शकत नाही. आम्ही बाकी इतर जणांना बऱ्याच जणांनी विचारलं पण कोणी आम्हाला सपोर्ट केला. मग शेवटी सरपंचांचं थोडंसं मागं पुढे चाललं होतं की थोडंसं व्यवस्थित करू आणि थोडं आरामशीर करू, पण मुलांना खूप त्रास होत होता. म्हणलं सरांना भेट सरांना भेटलं आणि म्हणलं सर मला आता हे करायचंच आणि ते तुम्हीच करता, दुसरं आम्हाला कोणी नाही पाहिजे. मग जागेवर सर म्हणले सर ठीक आहे जे होईल ते बघून घेऊ आपण स्टार्ट करू. आता हे जे डेअर सेंटर आहे औरंगाबाद थॅलेसेमिया सोसायटी आणि जीवन अमृत फाउंडेशन याच्या संयुक्त विद्यमाने जातं, म्हणजे सकाळी इथं मुलं येतात त्यांचं जिम्मेदारी मी मेडिसिन देतो हे एवढं सगळं मला काय म्हणजे हे करायची गरज नाही किंवा प्रपंच करायची गरज नाही, डायरेक्ट पण देऊ शकतो. आले आपण भेटताय एकमेकाला बोलताय तुमच्या अडचणी पण लक्ष देतात हे महत्वाचं आहे, आणि प्रत्येकाची जिम्मेदारी असते कुणीतरी कोणाला फसवलं असतं त्याच्यामुळे तो काय म्हणतात ते दूध पळल्यानंतर ताप सुद्धा भरपूर तशा प्रकारचं आहे. आणि आता एनजीओ म्हणजे असं काय तुम्हाला छत्र्या उगवल्या सारखं असं सगळीकडे आणि प्रत्येक जण एनजीओचा काय अर्थ आहे, तू किती जण समाजसेवा करण्यासाठी एनजीओ उभारली आहे. पॉइंट वन किंवा असं काहीतरी असे प्रत्येकाने स्वतःच्या चेतासाठी किंवा कुठल्या तरी पद्धतीने कसा तरी पैसा कसा रोटेट करता येईल यासाठी मॅक्झिमम एनजीओ आहे. आता मी अक्षरशः काही ठिकाणी बघितलं आहे, आता आम्ही जवळपास 10-12 वर्षापासून शेरपाचं काम करतो बऱ्याच जण होत आहे, अक्षरशः आम्ही फॅन दिले ट्यूबलाईट दिले त्या त्यांनी विकल्या. नर्स आणि झेपर आहे मुलगा त्याचं सॅलरी काढण्यासाठी पण एक नॉर्मल त्याच्यासाठी चार्जेस आता हे सेटअप असंच असतो का सध्या काढतो नाही लगेच काढून सगळे पॅक करून ठेवायचे काही तासात सर्व दिल्यासारखे असेल लगेच संध्याकाळी पूर्ण पॅक करून ऍक्टिव्हिटी जायचं संध्याकाळी लगेच स्क्रॅटिंगला सुरू मिनिमम किती वर्ष तर आणि मॅक्झिमम किती वर्ष सर इथं आपण मिनिमम 2-2.5 वर्ष पण मुलं घेऊ मॅक्झिमम 27 वर्ष पण दोन मुलं त्यांचे लहान मुलं असतात त्यांना डॉक्टरच्या ऑब्झर्वेशनसाठी आपण शहरात जाऊ शकतो.
शासनाचीच मदत नाही म्हणून सगळ्यात अडचणी आणि तिथं करोडो मध्ये निधी उपलब्ध आहे त्यांच्याकडे. टॅबलेट जर निधी जो उपलब्ध आहे त्यांनी जर प्रॉपर युज केला तर आम्हाला तुम्हाला टॅबलेट मागायची गरज नसती पडली. तिथं जे ब्रँड आलेला आहे तो ब्रँड मुलांनी सकाळी घेतला तर तो 3-4 वाजेपर्यंत काहीच खाऊ शकत नाही, तर त्याचा वास येतो आणि लगेच उघडून टाकतो आणि अंगावरती पूर्ण रॅश येतो. स्वस्त आहे सप्लायसाठी त्यांच्याकडे आरोग्य जागृती.